नमस्कार. ज्योतिष शास्त्रावर प्रेम करणाऱ्या व त्याविषयी अधिक माहिती जाणून घेणाऱ्या सर्वांचं मी डॉक्टर ज्योती जोशी मनापासून स्वागत करते. मोठ्या संख्येने येणाऱ्या आपल्या शंका, समस्या ज्योतिष शास्त्र शिकण्यातील आपली उत्सुकता व आवड अधोरेखित करीत आहेत, त्याचा आम्हाला मनस्वी आनंद आहे. मोफत ऑनलाईन कोर्स सुरू करण्याचं जे धाडस आम्ही केलं व या माध्यमातून ज्योतिषशास्त्राच्या प्रचार व प्रसाराचे जे प्रयत्न आम्ही करीत आहोत, त्यांना पाठबळ तुम्ही देत आहात, त्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनपूर्वक आभार. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे अजूनही तुम्ही आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर ते आज अवश्य करा, जेणेकरून ज्योतिषशास्त्रातील नवनवीन माहिती घेऊन आम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचता येईल. त्यासाठी बेल आयकॉन दाबायला विसरू नका, म्हणजे नवीन व्हिडिओ अपलोड झाला की लगेच तुम्हाला कळेल. मागील भागामध्ये आपण सिंह राशीचा अभ्यास केला, आजच्या भागामध्ये आपण कन्या राशीचा सविस्तरपणे अभ्यास करणार आहोत. आपल्या आजूबाजूला असे अनेक लोक असतात ज्यांचं व्यक्तिमत्व हे भारदस्त किंवा आकर्षक नसतं, त्यांचा स्वभावही कडक नसतो, अत्यंत कोमल हृदयाचे ते असतात. मात्र तरीही त्यांच्याकडे स्वतः उत्कृष्ट पद्धतीने काम करण्यासह इतरांकडून नियोजनबद्ध पद्धतीने काम करून घेण्याची हातोटी असते. कार्यक्षेत्र कुठलेही असो, त्यातील काम कोणतेही असो, ते त्यात रममान झालेले असतात. काम एक काम, याशिवाय त्यांना दुसरं काही सुचत नाही. बर, कामामध्ये व्यवस्थित आधी नियोजन करणं व त्या नियोजनानुसार ते काम तडीस नेण्याचं कौशल्य या लोकांकडे असत. अशी व्यक्ती जर तुमच्या संपर्कात आली तर समजून घ्यायचं की ते नक्कीच कन्या राशीचे आहेत. कन्या राशीच्या लोकांविषयी अजून एक उदाहरण द्यायचे झाल्यास, आपल्या आजूबाजूला असेही लोक असतात की ज्यांच्याकडे कमालीची बुद्धिमत्ता असते, ज्यांचे व्यवहार शिक्षण अतिशय चोख असतात आणि त्यामुळेच ते प्रामाणिकही असतात. बुद्धिमत्तेच्या जोरावर कोणत्याही गोष्टीची खोल चिकित्सा करण्यामध्ये त्यांना विशेष रस असतो. त्या आतल्या गाठीचे तर असतातच, मात्र मन कवडेही असतात. थोडक्यात सांगायचं म्हणजे त्यांच्या स्वभावामध्ये विविधता आढळून येते. अशा लोकांना फक्त भेटून किंवा त्यांच्याशी बोलून त्यांच्या मूळ स्वभावाचा अंदाज बांधणं कठीण असतं. अशी व्यक्ती जर तुमच्या संपर्कात आली तर समजून घ्यायचे की ही व्यक्ती नक्कीच कन्या राशीची आहे. अशा या कन्या राशीच्या लोकांविषयी म्हणजे कन्या राशीविषयी आपण आजच्या भागात माहिती समजून घेणार आहोत. त्यांची स्वभाव वैशिष्ट्ये, गुण दोष याविषयी सविस्तरपणे चर्चा करणार आहोत. राशीचक्रातील कन्या ही सहावी राशी आहे. या राशीचा स्वामी बुध असून निसर्ग कुंडलीत ही राशी षष्ठ स्थानी येते. या राशीचा अंमल जठरावर असतो. आकाशात दिसणाऱ्या नक्षत्रातील चांदण्याची कन्या राशीची आकृती दिसून येते. कन्या हे कोमलतेचं प्रतीक समजल्या गेलं आहे. हातात प्रदीप्त दिवा हे वैभव आणि समृद्धीचे द्योतक समजल्या जातो. कन्या राशी ही सम राशी आहे, तसेच द्विस्वभाव आणि द्विपाद राशी पण आहे. तसेच ही पृथ्वी तत्वाची दिवाबली व संध्या राशी समजल्या गेली आहे. कन्या राशीचा स्वामी बुध महाराज असल्यामुळे या राशीचे लोक स्वभावतःच बुद्धिमान असतात. सोबतच त्यांच्याकडे कल्पक दृष्टीही असते. स्वभावतः असणारी हुशारी व्यवस्थित वापरल्यामुळे ते हरहुन्नरी, चिकट आणि राजकारणी असतात. या राशीच्या लोकांना बोलणे आवडत असल्यामुळे ते मनकवडेही असतात. तत्वनिष्ठपणा, व्यवहार कुशलता, चौकस बुद्धी, इतरांना मार्गदर्शन करण्याची आवड, अचूक निर्णय घेण्याची शक्ती, मायाळू, कोमल, दिखाऊपणाची हौस, लाजाळू, भित्रेपणा आदी गुण कन्या राशीच्या लोकांमध्ये प्रकर्षाने दिसून येतात. कन्या राशीचे लोक गोल चेहऱ्याचे, मध्यम उंचीचे
नाजूक व कोमल हृदयाचे असतात. थंड प्रवृत्ती, हुशारके मारणे, बडबड करणे, आळशी, विसरभोळे व काहीसे गबाळे अशी ही कन्या राशीच्या लोकांची स्वभाव वैशिष्ट्ये आहेत. बुद्धिमान, काटकसरी, मनकवडे असाही त्यांचा स्वभाव धर्म असतो. कन्या राशीच्या लोकांच्या वैशिष्ट्याबाबत अजून सांगायचे झाल्यास कार्यक्षेत्र कुठलेही असो त्यात रममान होणारी राशी म्हणजे कन्या राशी होय. ही पृथ्वी तत्वाची स्त्री राशी असून द्विस्वभावी आहे. हे लोक स्वभावतः बुद्धिमान असल्यामुळे व्यवहारात कुशलता, धोरणात्मक निर्णय घेणारे, चतुर, कोणत्याही गोष्टीची सखोल चिकित्सा ही या राशीची गुणवैशिष्ट्ये आहेत. कार्यक्षेत्रात रममान होण्याचा स्वभाव असल्यामुळे काम उत्कृष्टपणे करण्यासाठी त्यांचे परिपूर्ण नियोजन करणे, केलेले नियोजन अंमलात आणणे, त्यात सुसूत्रता घडवून आणणे आदी गुणही या राशीच्या लोकांमध्ये असतात. कन्या राशीचे जसे गुण आहेत तसे काही दुर्गुणही या राशीमध्ये बघायला मिळतात. एक दोष या राशीच्या लोकांमध्ये प्रकर्षाने आढळून येतो, तो म्हणजे हे लोक कुठल्याही गोष्टीची गरज नसतानाही चिंता करीत बसतात. आपल्याला काहीतरी विकार झालेला आहे, ही जबाबदारी आपल्यावरच आहे किंवा आपणच याला जबाबदार आहो अशा भ्रमात हे लोक आयुष्य जगत असतात. आतापर्यंत आपण कन्या राशीचे गुण, दोष आणि स्वभाव वैशिष्ट्य या बाबतीत समजून घेतलं. आता आपण शास्त्रानुसार नक्षत्रामधील कन्या राशीचे स्थान समजून घेऊया. उत्तरा नक्षत्राचे दुसरे, तिसरे व चौथे चरण, हस्त नक्षत्राचे चार चरण, चित्रा नक्षत्राचे पहिले व दुसरे चरण असे मिळून नऊ चरणांनी कन्या राशी तयार झालेली आहे. उत्तरा नक्षत्राचा स्वामी रवी असून यात जन्मलेली व्यक्ती मनुष्य गणाची असते. या नक्षत्राचे लोक अधिक संयमी तसेच व्यवहारशील व अत्यंत परिश्रमी असतात. हस्त नक्षत्राचा स्वामी चंद्र असून यात जन्मलेली व्यक्ती देव गणाची असते. कल्पनाशील, संवेदनशील, सुखी, समाधानी लोक या नक्षत्रात जन्म घेतात. चित्रा नक्षत्राचा स्वामी मंगळ असून यात जन्मलेली व्यक्ती राक्षस गणाची असते. लेखक, कलाकार, रसिक तसेच भिन्नलिंगी आकर्षण आदी गुण चित्रा नक्षत्रात जन्म घेणाऱ्यांमध्ये जाणवतात. शरीर वैशिष्ट्यांच्या बाबतीत सांगायचे झाल्यास कन्या राशीचे लोक उंच, रुंद, गोल चेहरा, काहीसे विरळे केस, भुवया जाड, बागदार नाक, बारीक आवाज, पेंगल्यासारखी वाटणारी मान, वाकडी करून हळुवार चाल कन्या राशीच्या लोकांची असते. शरीर वैशिष्ट्यानुसार विशेषतः जठर, पोटातील आतडे, कटी प्रदेश, पोट, पचन संस्थेवर कन्या राशीचा अंमल प्रामुख्याने असतो. व्यापार, व्यवसाय व नोकरीच्या बाबतीत बोलायचे झाल्यास शिक्षक, प्राध्यापक, लेखनिक, ऑडिटर, अकाउंटंट, ग्रंथपाल आदी सर्व बुद्धीची क्षेत्र कन्या राशीच्या लोकांसाठी अत्यंत लाभदायी असतात. याशिवाय पोस्ट खाते, वर्तमानपत्रे, छापखाना, धान्य, किराणा, वकील, दलाली, पशुपालन, इंजिनियर आदी क्षेत्रांमध्येही कन्या राशीचे लोक कर्तृत्व गाजवून नावलौकिक मिळवू शकतात. कार्यक्षेत्रानुसार उत्पादनाच्या बाबतीत बोलायचे झाल्यास खाण्यापिण्याचे पदार्थ, स्टेशनरी, शाई, आयुर्वेदिक औषधं आदी उत्पादनांचा व्यापार, व्यवसाय किंवा नोकरी करून कन्या राशीचे लोक आपल्या जीवनाला अर्थ प्राप्त करून देऊ शकतात. हॉटेल, पुस्तकांची दुकानं, धान्य दुकानं, औषधांची दुकानं, कारागिरांच्या जागा, रेस्ट हाऊस, फळबागा आदी जागांवर कन्या राशीच्या लोकांचा प्रभाव दिसून येतो. कन्या राशीविषयी एवढी माहिती तुमच्या अभ्यासासाठी पुरेशी आहे.
आजचा भाग आपण इथेच संपवूया. पुढच्या भागात आपण पुढील राशीचा सविस्तरपणे अभ्यास करणार आहोत. राशींविषयी सविस्तरपणे आपण जाणून घेत आहात. आपल्याला हे सर्व समजत असेल व अधिक शिकण्यासाठी आपला उत्साहही वाढला असेल याची मला खात्री आहे. मात्र त्याबरोबरच हेही सत्य आहे की ही सर्व शास्त्रीय माहिती असल्यामुळे एकदा ऐकून समजण्याची शक्यता कमी. म्हणून व्हिडिओ पुन्हा पुन्हा बघा. नोटबुक मध्ये नोंदी तयार करा. तुमच्या समस्या असतील, शंका असतील, त्या तुम्ही मला ऑनलाईनच विचारा. म्हणजे एकाच वेळी अनेक जणांना ती समस्या व तिचं निरसन समजू शकेल. पुढच्या व्हिडिओची वाट बघा. तोपर्यंत या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या गोष्टींचा अभ्यास पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. शुभम भवतु. धन्यवाद.